भाजपाचे इतर नेते सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेले होते आणि लालबाग राजाचं दर्शन घेतल्यानंतर आता अमित शाह हे वांद्र्यामध्ये आशिष शेलार यांच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या मंडळातल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रवाना झालेले आहेत आणि तिथे नेमकी काय परिस्थिती आहे ती आपण जाणून घ्यात. मनश्री पाठक आपल्या सोबत आहे. मनश्री, कशी लगबग पाहायला मिळते सध्या वांद्र्यामध्ये? वांद्रे पश्चिम परिसरामध्ये मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. पशुपतीनाथ मंदिर या ठिकाणी अमित शहा येणार आहेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त तर लावलेला आहे. सोबतच जी अमित शहांची विशेष सुरक्षा व्यवस्था आहे ती सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे. स्वतः आशिष शेलार हे अमित शहा यांना घेऊन या गणेश मंडळापर्यंत येतील. अमित शहा इथल्या गणपतीचं दर्शन घेतील. या ठिकाणी पूजा होईल, अर्थातच थोडा बहुत कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधला जाईल आणि त्यानंतर इथून पुढच्या कार्यक्रमाला अमित शहा रवाना होतील. मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ते देखील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देण्यामागचं अमित शहा यांचं जे वैशिष्ट्य आपण बघतो आहोत जे येत आहेत, कारण मुंबई महापालिका निवडणुका या तोंडावर आहेत. मुंबईची जबाबदारी ही पूर्णतः आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच मुंबईतल्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी भेटीगाठी व्हाव्यात या उद्देशाने आज अमित शहा यांचा दौरा आखण्यात आलेला आहे. त्यामुळे लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर आता अमित शहा अवघ्या काही क्षणांमध्ये वांद्रे पश्चिम या ठिकाणी दाखल होतील. वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे या ठिकाणी जे पदाधिकारी आहेत ते बहुतांश पदाधिकारी भाजपचे आहेत, भाजपचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे संपूर्ण मुंबईमध्ये भाजपची नेमकी किती ताकद आहे, आगामी निवडणुकांसाठीचं असेसमेंट नेमकं कसं असेल, सोबतच नव्या शिंदे फडणवीस सरकारबद्दल जनमानसात नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत हे देखील जाणून घेण्याचा अमित शहा यांचा आज या संपूर्ण दौऱ्यामध्ये प्रयत्न असणार आहे. निश्चितच. मनश्री, तू राहाच आपल्यासोबत वांद्रे परिसरातूनच. गणेश ठाकूर आपल्यासोबत आहे. गणेश मंडळ आपण जे पाहिलं तर आशिष शेलारांशी संबंधित आहे, त्यामुळे निश्चितच याला राजकीय पार्श्वभूमी असणार आणि या मंडळाचं जर महत्त्व किंवा अमित शहा यांचं या मंडळात येणं हे खूप काही सांगून जाणार असेल. दीपक, अगदी बरोबर. आशिष शेलार यांना मुंबईची जबाबदारी दिली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आशिष शेलारांची ताकद वाढवणं खूप गरजेचं आहे. पण या आधी देखील अमित शहा या मंडपाच्या इथं गणपती दर्शनासाठी आले आहेत. ज्यावेळेस लालबाग शहराचं दर्शन ते करतात त्यानंतर ते मागील 4 ते 5 वर्षांपासून मी स्वतः पाहतोय की ते येऊन इथं या मंडळात भेट देतात आणि गणपतीचं दर्शन घेतात. पण आजचं इथं येणं हे एक थोडंसं वेगळं चित्र निर्माण करण्यासाठी आहे. आशिष शेलार आपण पाहतोय की आज रोहित शेट्टीच्या बैठकीमध्ये देखील आशिष शेलार होते, सह्याद्रीला आशिष शेलार होते, आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सोबत आशिष शेलार होते. म्हणून आशिष शेलारांची ताकद वाढवणं खूप गरजेचं आहे दिसतं आणि म्हणून त्यांचा स्ट्रेचर वाढवण्यासाठी आजची भेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आजच्या या गणपती मंडळाला दर्शन किंवा भेट देण्याच्या नंतर अमित शहा मुंबईच्याच कोर कमिटीच्या सदस्यांची बैठक घेणार आहेत, म्हणून आशिष शेलार त्यांच्यासोबत असतील. आपण इथं पाहतोय जी कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे, मुंबई पोलिसांनी हा पूर्ण परिसर आता जवळपास रिकामा केला आहे, कॉर्डन ऑफ केला आहे, कोणाचीच मुवमेंट इथं अलाव केली गेली नाही आहे. हा रस्ता क्लिअर केला गेला आहे. कोणत्याही क्षणी अमित शहा या रस्त्याहून इथून मंडपात दाखल होतील आणि तिथं गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर सह्याद्रीच्या दिशेला जाणार आहेत. इथून ते मलबारील इथंच सागर निवासस्थान जे उपमुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे तिथे जाऊन कोर कमिटीची बैठक घेणार आहेत. म्हणून ही बंदोबस्त आणि तयारी पूर्ण झाली आहे. कोणत्याही क्षणी तिथे येतील आणि त्यानंतर दर्शन घेऊन पुढचा त्यांचा कार्यक्रम नियोजन ज्याचा कार्यक्रम आखला गेला आहे त्या कार्यक्रम पुढे नेतील. दीपक, निश्चितच. गणेश या